थकीत मिळकतकराच्या वसुलीसाठी पालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने विविध ठिकाणी कारवाईचा वरवंटा फिरवला. मिळकतकर थकबाकीपोटी आज महापालिकेच्या पथकाकडून एका हायस्कूलमधील चेअरमनचे कार्यालय, एक कारखाना तर दोन गाळे सील करण्यात आले आहेत. महापालिका मिळकतकर विभागाच्या विविध पथकांकडून विविध मिळकतीवरील 12 नळ तोडण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 37,97,903 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकतकर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद करण्याची मोहीम गेल्या 10 दिवसापासून सुरू आहे. या अंतर्गत एकूण विविध ठिकाणच्या 4 मिळकती सील करण्यात आल्या आहेत तर 12 नळ तोडण्यात आले आहेत.